अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। कोरोना हा आजार हो नये यासाठी एक प्रतिबंधात्मक काळजी तमाम नवी मुंबईतील नागरिकांनी घ्यावी। हा आजार जो श्वसन स्वस्थ आजार असणाऱ्या व्यक्तीशी निकटचा सहवास टाळावा, हात वारंवार धुवून नियमित स्वच्छ ठेवावे, शिंकताना खोकताना नाकाच्या तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर वापर करावा, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, फळे भाज्या न धुता खाऊ नये। नवी मुंबई महापालिकेमार्फत COVID-19 अंतर्गत या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत। विलगीकरण आयसोलेटेड वार्ड त्या ठिकाणी सार्वजनिक रुग्णालय वाशी इथे 8 बेड व 1 व्हेंटिलेटर याची सुविधा केलेली आहे। त्याच पद्धतीनं DY पाटील रुग्णालय 5 बेड व 1 व्हेंटिलेटर अशा 2 ठिकाणी आयसोलेशन वार्ड कार्यरत आहे। औषध आणि साहित्य नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात COVID-19 परिस्थितीच्या अनुषंगानं औषधे, सर्जिकल मास्क, N95 मास्क, VTM किट, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, इतर साहित्य पुरेशा प्रमाणात त्या ठिकाणी पुरवठा केलेले आहेत। जनजागृतीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांपर्यंत 2 लाख हॅडविलचे वाटप करण्यात आलेले आहे। गावगावठाण, झोपडपट्टी, सोसायटी तसे प्रत्येक रहिवासी क्षेत्रात COVID-19 बाबत जनजागृती 20,000 पोस्टर आणि प्रदर्शित करण्यात आलेले आहेत। हार्ट पाटोच्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहे। वृत्तपत्राच्या माध्यमातून COVID-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना व जाहिरात आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे। सोशल मीडिया, व्हॉट्सअप, ट्विटर या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती करत आहोत। नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 153 AN/M, 42 MPHW आणि 23 LH/V/22 HA, 22 229 अशा यांना COVID-19 बाबतच्या राष्ट्रीय व महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक आलेल्या सूचना याद्वारे त्यांना मार्गदर्शन केलेले आहे। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं ह्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि क्लोरोनाची त्या ठिकाणी या शहरामध्ये लागण होऊ नये या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये हे उपाययोजना केलेल्या आहेत। तपासणी केंद्र आहे, तिथे जनजागृती आणि म्हणून मी काही गोष्टी ज्या सांगितल्यात की आपण श्वास घेतावेळी किंवा खोकतावेळी त्या ठिकाणी रुमालाचा वापर करा, मास्कचा वापर करा हे सांगितलेलं आहे। असं स्वतंत्र कक्ष वगैरे नाही, परंतु रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण केलेला आहे। आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे, शेवटी नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। महानगरपालिका जी त्या ठिकाणी त्या आरोग्य रुग्णालयामध्ये वापरण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे। आपण विचारलेल्या प्रश्नानुसार आयुक्त महोदयांना त्या ठिकाणी त्याबाबतची तजवीज करता येईल का, त्याबद्दल विचारणा करतो।